पक्षाने तिकीट दिलं आहे, परंतु सांगली लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत कार्यकर्त्यांचा जनाधार घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी सांगलीतून निवडणूक लढवावी असं आग्रह धरला. त्यामुळे सांगलीतून आता लोकसभा निवडणूक लढविणार आहे. तसेच राज्यसभेमध्ये 22 ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी निवडणूक लढवणार असल्याचंही प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं. कशा प्रकारची लढत असणार आहे? आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मी स्पष्टपणे विचारलं की मला पक्षाने तिकीट दिलेलं आहे, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळालेला आहे, पण कार्यकर्त्याने जोपर्यंत मला तिकीट देत नाही आहे तोपर्यंत मला उभा राहण्याची ऊर्जा जी आहे त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. आणि म्हणून आज सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी हात उंचावून आणि मनापासून त्या ठिकाणी आज भावना व्यक्त केल्या किंवा अण्णा या ठिकाणी तुमच्या एवढं मोठं नेतृत्व जे आहे या जिल्ह्यामध्ये दुसरं कुठलं नाही आहे, आणि जी लढत आपल्या माध्यमातून होईल दुसरं कुणापासून होणार नाही. मी त्या ठिकाणी हे विचार व्हा, माझ्यापेक्षा आणखीन कुणी तगडा उमेदवार तुमच्याकडे असेल तर त्यालासुद्धा आपण उभा करू शकता, त्याला आम्ही सगळं पाठिंबा देऊ शकतो. तर त्यावेळी सगळ्यांनी भावना व्यक्त केला की यावेळी मात्र अण्णा आपणच या ठिकाणी ओबीसीचे नेते आणि मुख्य नेते म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ उभा केलेली आहे. आपल्या माध्यमातून सगळा हा समाज एक झालेला आहे. आता समाजाला दवेस्ता निघलेले आहेत आणि त्यामुळं 60-70% वोट बँक जी आहे ती या जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये भाजप जे आहे भाजप पहिल्यांदाच पराभवाच्या मानसिकतेत गेलेली आहे. मोदी लाटाचा शिल्लक राहिलेली नाही आहे. त्या ठिकाणी जो मंदिराचा विषय झाला त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नाही आहे. दुसरीकडे शिवसेनेकडं एक कच्चा उमेदवार म्हणजे एक पहिलवान उमेदवार जो आहे म्हणजे चळवळीतला एखादा नेता त्यांचा असता तर गोष्ट वेगळी होती, पण शेवटी बाहेरून एखादा पहिलवान त्यांना त्या ठिकाणी आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे शिवसेनेचा उमेदवारसुद्धा कच्चा उमेदवार लागलेला आहे. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं तर तिकिटाची धडपड सुरू आहे, म्हणजे अजून त्यांना तिकीट कोण देणार मला माहीत नाही आहे, पण तिकिटाची वणवण जी आहे दिल्लीपासून इथंपर्यंत सगळं खेळपा घालून झाल्या, पण अजूनपर्यंत काय त्यांचा उमेदवार जाहीर होणार झालेला आहे. मी तर त्यांना उलट त्यांना सांगितलं की तुम्हाला आता ही एवढी वाईट अवस्था काँग्रेस पक्षाची यापूर्वी कधी या जिल्ह्यात नव्हती, कारण हा वसंतदादांचा जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला जो आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्हीसुद्धा 2 पावलं मागे यापूर्वी आम्ही गेलेलो आहेत, आणि म्हणून या ठिकाणी जर काँग्रेसला तिकीट मिळत नसेल तर आता त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, आणि जर आम्हाला पाठिंबा दिला तर भविष्यात या ठिकाणची काँग्रेस आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत त्याच्या पाठिंबाकडे ठामपणे, जसं आम्ही जतमध्ये उभा राहिलो त्यांनी मला जतमध्ये पाठिंबा दिला होता तशा प्रकारे इथं त्यांनी जर मला पाठिंबा दिला तर नक्कीच या जिल्ह्यातली काँग्रेस आणि कार्यकर्ते जे आहे ते जिवंत ठेवायचं काम जे आहे ते आम्ही करू, नाहीतर या जिल्ह्यामध्ये काँग्रेस जी आहे ती संपली म्हणून या ठिकाणी समजा, आणि ते अतिशय वाईट असेल या जिल्ह्याच्या राजकारणासाठी. या जिल्ह्यामध्ये जर विकासाच्या दिशेने बघायला गेले तर गेली 40 वर्ष ज्या समस्या आहेत त्या आहेत तशाच आहेत. एकही प्रश्न या जिल्ह्याचा सुटलेला नाही. बेरोजगारांनी कुणाकडे जायचं हेच कळत नाही आहे, आणि जे काय ते जे प्रस्थापित जे आहेत या ठिकाणी 4-4 वेळा मुख्यमंत्रीपद, उद्योगमंत्रीपद, 8-8 10-10 वेळा या ठिकाणी खजान्याची चावी म्हणजे अर्थमंत्रीमध्ये या ठिकाणी आलं, तरीसुद्धा या जिल्ह्याला एकही प्रोजेक्ट ना महाराष्ट्र शासनाचा ना केंद्र शासनाचा या ठिकाणी या प्रस्थापित नेत्यांना आमता आला. प्रत्येकजण निवडून यायचं आणि स्वतःच्या संस्था म्हणजे कारखाना असेल, दूधसंघ असेल, कॉलेज शाळा असतील ह्या कशा वाचवायच्या आणि जिल्हा परिषद कशी जिंकायची, पंचायतीमध्ये कशी जिंकायची, ह्या कारखान्याची निवडणूक कशी जिंकायची, ह्याच्यातच त्यांची 5 वर्ष जातात. त्यामुळं या जिल्ह्याच्या प्रश्नांच्याकडे आज विरजपूर्व भाग जतपूर्व भाग जो आहे तो आज पाण्यासाठी टाव फोडतो आहे. कुणाकडे वेळ नाही त्याच्याकडे लक्ष द्यायला. मी आमदार झालो 2 वर्षात त्या ठिकाणी जतच्या पश्चिम भागामध्ये पाणी आणून दाखवलं कृष्णेचं, आणि त्या ठिकाणी आज तिथं कॅलिफोर्निया झालेल्या आहेत, डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत, द्राक्षाच्या बागा फुललेल्या आहेत. त्या ठिकाणी आज पवनचक्क्यांचं झाड 2500 पवनचक्क्या त्या ठिकाणी माझ्या गावात मी आणलं. त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी एकही पवनचक्की आली नाही, त्या ठिकाणी पाणी पुढे गेलेलं नाही आहे, आणि म्हणून या भागाकडे जे आहे या दुष्काळी भागात जो आहे या जिल्ह्याचा त्याच्याकडं कुठल्याही प्रस्थापित नेत्याचं या ठिकाणी लक्ष नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्या मेळाव्यामध्ये माझ्या उमेदवारीवरती आज सगळ्या कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे, आणि त्यामुळं आता सगळ्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे दौरे सुरू होतील, प्रत्येक गावागावामध्ये आम्ही जाऊ, आणि त्या ठिकाणी ओबीसी आणि बहुजन जे आहे आमचे त्यानंतर मागासवर्गीय जे आहे बांधवांना आम्ही साथ घालू. या ठिकाणी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे, पण विकासाच्या प्रश्नावरसुद्धा या ठिकाणी कुणीही काय केलेलं आहे. मी जर लोकसभेत गेलो तर मात्र या जिल्ह्याचं जे आहे सगळे प्रश्न जे आहे, कारण मला कल्पना आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळी जतमध्ये पाणी आणलो त्यावेळी हा मराठा, हा धनगर, हा दलित,
असं बघितलं नाही. सर्वसमावेशक असा विकास जो आहे तो मी केलेला आहे. आमचे वडील शिवाजी बापू शेंडगे त्या ठिकाणी कवठेमांकाचं नेतृत्व केलं, मंत्रिपद केलं, त्यावेळीसुद्धा कधी असं जात पातीचं राजकारण त्यांनी केलेलं आहे, सर्वसमावेशक राजकारण केलेलं आहे. त्यामुळं आम्ही जे आहे विकास केलेली माणसं आहेत. विकास म्हणजे काय असतो, कसा करायचा असतो, 550 बंधारे जे आहेत ते जतमध्ये मी दिले आणि सगळा जत तालुका जो आहे तो पाणी त्या ठिकाणी पाणी आणलं आहे मी. त्यामुळे विकास कसा करायचा असतो, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी आहे तसेच आहेत. MSP विषयी कोण काही बोलत नाही आहे. दुधाचे भाव आंदोलन होत आहेत पण त्याला भाव नीट मिळत नाही आहे. हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न घेऊन जे आहे या निवडणुकीमध्ये मी सामोरे जाणार आहे.